पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक कालावधीत दुसऱ्यांदा सरपंच निवड प्रक्रिया पार पडली. प्रथम लोकनियुक्त सरपंच यांनी 1 वर्षाच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने सदरची निवड प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. यात 17 पैकी 9 मते प्राप्त करून देवीदास सोनवणे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. पिंपळनेर ग्रामपंचायत महाराष्ट्रात निधी खर्चात 3रा क्रमांक लागत असतो. अशा ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर विराजमान होण्यासाठी अनेकांची इच्छा असते. मात्र मागील वर्षी निवडून आलेल्या सरपंच साहेबराव देशमुख यांनी प्रशासनाला जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत 17 सदस्यांनी मतदान नोंद केली आहे. यात 17 पैकी 9 मते प्राप्त करत देवीदास सोमा सोनवणे यांनी कन्हैयालाल माळी यांची 1 मतानं पराभूत करीत विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीचा कारभार अप्पर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार उसाळे यांनी पाहिला, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रेमसिंग राजपूत यांनी काम पाहिले. MDTV साठी विलास जाधव, पिंपळनेर, प्रतिनिधी.